यवतमाल जिले के दिग्रस शहर में छत्रपति शिवाजी महाराज चौक में महाराज के अश्वरूढ़ पुतले के निर्माण और विस्थापन को लेकर राजनीति गर्मा गई है। आइए जानते हैं क्या है पूरा मामला। रविवार को शिंदे गुट शिवसेना पदाधिकारियों ने पत्र परिषद का आयोजन कर छत्रपति शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले के कथित रूप से विस्थापन को लेकर उठ रही चर्चा को निरर्थक करार देते हुए कहा कि कुछ लोग इस मुद्दे पर राजनीति कर रहे हैं। उन्होंने स्पष्ट किया कि छत्रपति शिवाजी महाराज चौक पर ही महाराज का अश्वारूढ़ पुतला बनेगा और शिव सृष्टि का निर्माण विश्राम गृह परिसर में होगा। हे जे आपण विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाची जागा निवडली, पण ही शिवसृष्टी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्यासाठी नाही, शिवसृष्टी, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवरायांची प्रतिमा या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांचा इतिहास, त्यांनी केलेले कार्य, त्यांच्यासोबत असलेले निष्ठावंत मावळे या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आम्ही शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। पण वारंवार या गोष्टीला उदार येत आहे की ते स्मारक, ती शिवसृष्टी देशस्थावच्या एका पाठीमागच्या जागेमध्ये होत आहे। तर आम्ही सर्वजण या गोष्टींचं खंडन करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून एक ग्वाही देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं सध्या स्थितीत असलेलं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांची होत असलेली अश्वरूपची प्रतिमा, हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातच होईल आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा जागर करण्यासाठी जी शिवसृष्टी उभारण्यात करण्यात येत आहे, ती शिवसृष्टी विश्रामगृहाच्या फ्रंट साईडला करण्यात येणार आहे, पाठीमागच्या नाही। म्हणून कुणी कुठल्याही गोष्टीला आपल्याला बळी पडू नये। कुणाच्या जर भावना दुखावल्या असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व मागतो आणि थांबतो। धन्यवाद। इसी मुद्दे पर आम्ही दिग्रसकर तथा शिवप्रेमियों ने इकट्ठा आते हुए सोमवार को छत्रपति शिवाजी महाराज चौक पर ठिया आंदोलन करते हुए छत्रपति शिवाजी महाराज चौक पर ही पुतले की स्थापना का आग्रह करते हुए अश्वारूढ़ पुतले के विस्थापना का कड़े शब्दों में विरोध किया। तो परवा माझ्या सपनामध्ये छत्रपति शिवाजी महाराज आले आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबा पालकमंत्री तुमच्या गावचा आहे संजय भाऊ राठोडला सांगा आणि त्यांना जागा करा आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसलाच पाहिजे अशी त्यांना विनंती करा। म्हणून हे दिग्रसकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी हा आंदोलन उभं केलेलं आहे। शहर की शान, मेरा भाईचारा एकता, इसको देखते हुए श्री छत्रपती शिवाजी महाराज इनके पुतले के लिए मैं किस भी चीज के लिए तैयार हूं और प्रशासन को मैं अभी दिग्रसकर की तरफ से एक विनंती करता हूं पहले कि हमारे श्री छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जहाँ है वहीं रख दिया जाए, वरना हमको इसके बाद में तीव्र आंदोलन करना पड़ेगा। मित्रांनो, त्याच कमजोरीचा फायदा घेऊन हे लोक आज हे स्मारक अश्वारूढ पुतळा हलवण्याचं कटकारस्थान रचत आहेत। तर यांचं हे कटकारस्थान आम्ही कदापि चालू देणार नाही आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हात लावसाल तर आमच्याकडे तलवार पण आहे आणि पेन पण आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि अश्वारूढ पुतळा हा विषय सोडून दुसरं काही करा, घर पाडा, दुकानं पाडा, पण स्मारकाला हात लावू नका। शिवसृष्टी निर्माण करा ना, आम्ही तुमच्या सोबत आहोत, करा तिथे निर्माण, पण छत्रपती शिवाजी महाराज अतिथ इथेच बसतील, इथेच राहणार, त्यासाठी या गुजरातचा जीव गेला तर चालते। काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप लावले की यामध्ये राजकारण करण्यात येत आहे, तर मी सांगू इच्छितो, मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की जर राजकारण करायचं असतं तर आम्ही सर्वांना बोलावलं नसतं। कुल मिलाकर देखा जाए तो दिग्रस शहर में एक तरफ सभी समाज और धर्म के नागरिकों ने छत्रपति शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले की स्थापना को छत्रपति शिवाजी महाराज चौक में ही किए जाने के लिए बेझिझक पुरजोर समर्थन दे दिया है, लेकिन शहर की राजनीति में सक्रिय गुटों में इस मुद्दे पर आपसी सामंजस्य और संवाद की कमी से संभ्रम गहराता जा रहा है, जिसको तत्काल रूप से दूर करने और छत्रपति शिवाजी महाराज के अश्वारूढ़ पुतले के निर्माण में मिलजुल कर सहयोग देने की ज़रूरत है। NBC News के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।